अरे टेण्या, मी आणून देऊ का तुझी तू आणणारच बाटली? अरे विषाची ना, विष प्यायचे ना तुला. बघितलं नानी, हे असं करतो हा नानी, निदान तुम्ही तरी मला उंदीर मारायचं विष आणून द्या. म्हणजे स्वतः बरोबर जाता जाता उंदरांना पण घेऊन जाणार का तू? नाही नाही, ते मीच खाणार आहे उंदीर मारायचं औषध आणि जीव देणार आहे. बाई भाऊजी, अगदी उंदराच्या पातळीवर कशाला जाताय? अहो वहिनी, माणसांचंही असं काही विष असतं का? ते असेल तर ते तरी द्या. अहो पण गरज काय? वहिनी काय सांगू, आमच्या घराजवळ काम करणाऱ्या कचरेवाल्याचं सुद्धा लग्न ठरलं. माझं अजून ठरत नाही, मी असाच आहे. मरण्याआधी एकदा लग्न करायचंय हो मला. हो बाई, आणि काही गरज नाही. एकटायस तू सुखात आहेस, बघतोयस ना कसा भरडला जातोय मी ते. का हो, असे कुठल्या दुःखाच्या दरीत लोटला गेला तुम्ही लग्नानंतर? बघितलंस काय चाललंय, बघितलं नको करूस. हे बघा, तुमचं भांडण बाजूला ठेवा आणि माझ्या लग्नाचं बघा. नाहीतरी एक दिवस आमचा कचरेवाला येईल आणि सांगेल की टेण्याने जीव दिला म्हणून. अगो बाई, म्हणजे कचरेवाला सुद्धा तुला टेण्या म्हणूनच हाक मारतो? अहो नानी, गंमत काय करता, त्यापेक्षा माझं लग्न करून द्या. हो रे बाळा, मला तुमची काळजी वाटते ना, म्हणून मी तुमच्यासाठी एक चांगली मुलगी बघणार आहे. तुला माहितीये का टेण्याला मी किती वर्ष ओळखतो? 35 वर्ष ओळखतो. मला पूर्ण कल्पना आहे टेण्याला कशी मुलगी हवी, टेण्याचा संसार कसा सांभाळेल, टेण्याचा सगळं. म्हणजे मला माहिती आहे टेण्याला कशी मुलगी हवी, मलाच माहितीये. हो का? मग इतके दिवसात का नाही पाहिली? अरे मुलीच नकार देत होत्या, त्याला मी काय करू? पण आता यावेळी मुलींनी नकार द्यायला नको. अरे अरे मुलींनी म्हणजे किती लग्न करायचे तुला एकाच वेळेला? अहो म्हणजे मुलीनी. मी जमून देतो लग्न, रेडिओ दे. आधी लग्न मग रेडिओ. टेण्या, आता हा रेडिओ तुला माझं लग्न ठरल्यानंतरच मिळेल. पुढच्या महिन्यात परत भारत इंग्लंड मॅच आहे, तेव्हा लागेलच तुला. म्हणजे निदान हा रेडिओ मिळावा म्हणून तरी माझं लग्न ठरवशील. टेण्या, टेण्या, माझी बॅग.